सोलापुरातील मार्केट यार्डामध्ये जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा कांद्याची विक्रमी आवक झाली. आज सोलापूर मार्केट यार्डात तब्बल 800 ट्रक कांदा लिलावासाठी मार्केट यार्डात आलाय. नाही, उद्या आणि परवा दिवशी बंद असा काही नाही आहे. 26 जानेवारी आहे आपली, साप्ताह म्हणजे नॅशनल हॉलिडे आहे, त्यामुळे ते बंद आहे. आणि उद्याचा एक दिवस म्हणजे आज जी काय सेकंड हायेस्ट म्हणजे 1100 ज्यावेळेस आपली 1054 गाडी आवक झाली होती, त्याच्यानंतरची ही हायेस्ट आवक मानली जाईल की सेकंड नंबरची हायेस्ट आवक आहे. की 850 ते 900 गाडीच्या जवळपास ही आज अंदाजे अजून रिपोर्ट सगळे यायचे आहेत. रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला माहीत होईल की आमचा एक अंदाज आहे की 850 ते 900 गाडी आवक होईल. आणि या पाठीमागे संघटनेनं, व्यापारी संघटनेनं जो निर्णय आता घेतला आहे की उद्याची सुट्टी त्यांनी डिक्लेअर केलेली आहे, म्हणजे उद्या निलाव थांबवलेत त्यांनी. जसं बाजार समितीचे बाजार समिती चालू आहे, परंतु व्यापाऱ्यांनी उद्या सुट्टी घेतली आहे. या पाठीमागचं एकमेव कारण आहे की आज जी काही एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक आलेली आहे, तर हा माल उचलण्यासाठी जे काय वाहनाची व्यवस्था पाहिजे ती थोडीशी अपुरी आहे. आणि जर आज चालू ठेवून उद्या जर चालू ठेवलं तर शेतकऱ्याच्या कांदा मालाच्या त्याला दराला, जो कांद्याला जो दर मिळणार आहे तो कमी प्रमाणात मिळू शकतो. त्याच्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला आणि हा शेतकरी हिताचा निर्णय आहे. आणि आजचे जे दर आहेत हे शनिवारप्रमाणे स्थिर आहेत, अगदी ठीक आहे, जास्त पण नाही आणि फार कमी पण नाही आहेत, पण वाजवी दर आज कांद्याला मिळतो आहे. मात्र कांद्याची विक्रमी आवक आल्याने उद्या मंगळवारी कांदा मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. 10 जानेवारी रोजी मार्केट यार्डात आजवरची विक्रमी कांद्याची आवक झाली होती, त्यानंतर आज पुन्हा एकदा आवक झाल्याने कांदा लिलाव बंद ठेवावे लागणार आहे. आज आमच्या सोलापूर मार्केट कमिटीमध्ये कांद्याची आवक जी आहे 950 ते 1000 गाडी आवक झालेली आहे. ही आवक भरपूर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं आणि उद्या माल परत मार्केट चालू झाली तर ह्या आवकमुळं भाव घसरण्याची शक्यता होती. तरी शेतकऱ्याचा माल फायद्याचा व्हावं, शेतकऱ्याचा मालाची घसरण नाही व्हावं म्हणून आम्ही व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीची मीटिंग घेऊन मार्केट मीटिंग घेऊन असा निर्णय घेतला की बाबा उद्याचं मार्केट जे बंद आहे ते चालू आहे ते बंद ठेवून, उद्या पण बंद आणि 26 जानेवारीला पण बंद, त्यामध्ये 2 दिवसात हे सर्व माल उठून जाईल आणि परत मार्केट सुरळीत चालेल अशी आम्हाला कल्पना सुचली. आणि त्या हिशोबानं आम्ही सर्व हे मार्केट 2 दिवस बंद ठेवल्यामुळं मार्केटमध्ये भावामध्ये कोणत्याही प्रकारचे घसरण झालेलं नाही. आज पण मार्केट 1000 रुपयेपासून 27, 28, 3000 पर्यंत सोलापूर मार्केटमध्ये भाव निघालेला आहे.